नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं mumbai9news.com। नवी मुंबई के नए आयुक्त राजेश नार्वेकर ने आज अपना पदभार संभाला। mumbai9news.com की तरफ से उनको ढेर सारी शुभकामनाएं। रेडी है सर। आज मला अतिशय आनंद होत आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताना। नवी मुंबई महापालिकेबद्दल माझंच नाही, इथल्या नागरिकांचं, सगळ्या राज्याचं आणि देशाचं देखील अतिशय चांगलं मत आहे। ॲक्च्युली 2000 साली जेव्हा मुंबई इथेच नवी मुंबईमध्ये राहत होतो, त्यामुळे या शहराशी तसा माझा जुना परिचय आहे। आणि इथे पदभार स्वीकारण्यापूर्वी जिल्हाधिकारी ठाणे म्हणून काम करत असल्यामुळे आणि हा ठाणे जिल्ह्याचा भाग असल्यामुळे मागच्या 4 वर्षामध्ये नवी मुंबईबद्दल कायमच मी संपर्कात होतो, विशेषतः निवडणुकीच्या निमित्ताने आणि कोविडच्या जे गंभीर परिस्थिती होती त्यावेळेस नवी मुंबईशी खूप जवळचा संबंध आलेला आहे, त्यामुळे नवी मुंबईबद्दल माझं मत चांगलंच आहे। स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आणि आपल्या स्वच्छ सर्वेक्षण लीगमध्ये नवी मुंबई महापालिकेने आपल्या राज्यातच नाही तर देशात खूप अव्वल स्थान मिळवलेलं आहे आणि हे सुंदर शहर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं ते अधिक सुंदर व्हावं अशी माझी मनापासून आणि प्रामाणिक इच्छा आहे। माझ्या पूर्वीच्या आयुक्तांनी आणि बांगर साहेबांनी ते खूप उल्लेखनीय काम केलेलं आहे, तशाच पद्धतीचं चांगलं काम माझ्याकडून व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। आणि मला असं वाटतं की सर्व ह्या महापालिकेतले सगळे अधिकारी वर्ग, इथले कर्मचारी वर्ग, आमचं सर्व क्षेत्रीय स्टाफ आणि सर्व नवी मुंबईकर नागरिक या सर्वांच्या सहकार्यातून, आणि मला असं वाटतं की इथला जो ॲक्टिव सगळे आपले मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांच्या सर्वांच्या सहभागातून चांगलं काम करता येईल अशी मला अपेक्षा वाटते। स्वच्छता, इथला टापटीपणा, इथला जो प्लॅन्ड सिटी म्हणून आपण महाराष्ट्रात ज्याचा अतिशय अभिमानाने उल्लेख करतो, हा जो त्याचा टापटीपणा आहे तर तो टिकावा किंबहुना त्यापेक्षा तो चांगला व्हावा ही एक इच्छा आहे। इथल्या पाण्याचा जो विषय आहे, तुम्हाला माहिती आहे की आपण इतर महापालिकांच्या तुलनेमध्ये स्वयंपूर्ण आहात, परंतु त्या योजना लवकर मार्गी लागाव्यात। इथल्या काही जुन्या जो भाग आहे तिथे काही पुनर्विकासाचे काही अडचणी आहेत, तर त्याबद्दल मला थोडी माहिती आहे। आणि मुख्य म्हणजे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातूनच बेंगलोरचा हायवे असेल किंवा गोव्याचा हायवे, इथल्या ट्रक वाहतुकीची एक समस्या आहे जी शहराला भेडसावत असते। तर मला ठळकपणे जर पाहिलं आपण जिल्हाधिकारी म्हणून मी जे ऑब्झर्व केलेलं आहे आणि इथलं पूर्वीचं एक नागरिक म्हणून, तर मला असं वाटतं की या 3-4 मुख्य समस्या आहेत, त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे काही रेग्युलेटरी वर्क नाही आहे महापालिकेचं, जे इतरत्र चालतं किंवा यापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून काम करताना ते बरंच रेग्युलेटरी वर्क होतं। इथे आपल्याला लोकांच्यासाठी लोकांना मूलभूत सुविधा पुरवणं हे महापालिकेचं कर्तव्य असल्यामुळे त्यामध्ये मला असं वाटतं की लोकांचा सहभाग, ॲक्टिव सहभाग हा तितकाच महत्त्वाचा आहे। त्यांचे सजेशन्स असतील आणि त्यांच्या अडचणी असतील त्याचा प्रामुख्याने विचार करणं आवश्यक आहे। सर, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पालिकेचे आयुक्त याच्यात तफावत वगैरे
या दोन्हीच्या भूमिका वेगळ्या आहेत. जिल्हाधिकारी हे आपल्याला माहिती आहे की ट्रॅडिशनली ब्रिटिश काळापासून आलेली आहे आणि ती बेसिकली रेग्युलेटरी वर्क तिथे खूप आहे. काय करू नये हे जिल्हाधिकाऱ्यांचं जास्त काम असतं आणि काय करावं हे मला वाटतं महापालिका आयुक्तांचं जास्त काम असतं, कारण लोकांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाळणं किंवा निवडणूक घेण्यासाठी काही प्रतिबंध करणं किंवा कोविडच्या काळामध्ये विविध प्रतिबंध आम्ही जे घालत होतो हे बेसिकली जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्य काम होतं. आणि इथे शहराच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. एका शब्दात सांगायचं तर तो विकास योग्यरीतीने व्हावा किंवा तो अनिर्बंधपणे व्हावा त्यात काही अडचणी येऊ नयेत म्हणून ज्या गोष्टी करायच्या ते जिल्हाधिकारी करतात आणि प्रत्यक्ष विकास करायचं काम मला वाटतं आयुक्त करतात. तर आता त्या कामाकडून मी प्रत्यक्ष विकासाच्या कामाकडे आलेलो आहे त्यामुळे अपेक्षा आहे काहीतरी चांगलं करता येईल. बदलल्यानंतर बऱ्याचशा योजनांना काही चिंता पडतो, काही जुन्या योजनांबद्दल रिव्हाइज करण्याच्या अनुषंगाने केले होतात, तर आपलं काय धोरण असेल? मला असं वाटतं की तसा अट्टहास नसावा की त्यांनी सुरू केलेली आहे म्हणून मी बंद करावी असं. मला असं वाटतं की त्या चांगलं आहे म्हणूनच त्या योजना सुरू केल्या असतील. तर काही परसेप्शनचा काही विषय असेल तो भाग वेगळा आहे, परंतु पूर्वीच्या आयुक्तांनी सुरू केले आहेत म्हणून बंद करायची अशी कुठलीच भूमिका. सर, प्रत्येक शहरासाठी आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, तर त्याबाबतीत आपलं नेमकं विजन काय आहे? नाही, आरोग्य आणि शिक्षण हे महत्त्वाचे आहेतच, म्हणजे शहरासाठी आहे ते ग्रामीण भागासाठी पण तेवढंच आहे. आणि मला असं वाटतं की कोविडमध्ये आपण जे पाहिलं त्यावेळेस जे काम झालं नवी मुंबईमध्ये त्याचं कारण एक महत्त्वाचं असं आहे की इथे आरोग्य सुविधा आपल्या जिल्ह्यातल्या इतर महापालिकेंच्या किंवा शहरांच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या आहेत महापालिकेने, तर त्या अधिक सुदृढ कशा करता येतील याकडे पाहायला लागेल. जनतेशी डायरेक्ट सुसंवाद कसा असेल? एक आयुक्त म्हणून त्यांनी जनतेची अपेक्षा असते ती अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या मार्गी लागल्या म्हणून. जनतेशी सुसंवाद तर ठेवावे लागेलच, कारण खऱ्या समस्या या जनतेकडूनच इकडे कळणार आहेत आणि आजपर्यंत त्या गोष्टीवर मी कायम संवादावर भर दिलेला आहे. त्यामुळे इथे देखील संवाद लोकांशी साधूनच आपण कसा लोकांचे प्रश्न मार्गी लागू शकू यासाठी प्रयत्न करेन. अर्थात फक्त संवाद करून पण होणार नाही, त्यामुळे ते संवाद आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याचं मला असं वाटतं वेळेचं योग्य नियोजन करून आपण कारवाई सुरू करू. खूप छान वाटतं की महाराष्ट्रातल्या एक चांगल्या महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून मी जातो ही एक चांगली भावना आहे. आपण म्हणालात तसे एका चांगल्या शुभमुहूर्तावर हा कार्यभाग स्वीकारतो ही दुसरी भावना आहे. आणि आजपर्यंत सर्व चांगल्या गोष्टींमध्ये कुटुंबाचा सहभाग असल्यामुळे हा एक चांगला योग आहे, त्यावेळेस कुटुंब सोबत असावं या भावनेतून त्यांना घेऊन आलेलं आहे. सर, ऑन ग्राउंड आयुक्त असा काही उपक्रम पाहायला मिळेल का? ते मला असं वाटतं मला इथलं काम समजून घेऊ द्या त्यानंतर आपण. सर, एक प्रश्न, आता नवी मुंबईचा हा जो भाग आहे तो पूर्णपणे विकसित आहे, एकदम स्वच्छ स्वच्छतेमध्ये नंबर वन आहोत, आज आता एक पुरस्कार पण लीगमध्ये मिळाला आपल्याला. आणि हे सगळं असताना एकीकडे 14 गावं जे आहेत त्या गावाचा समावेश नवी मुंबई महापालिकेत होतोय, तर हा विकास करताना हा गावांचा विकास आणि हा शहरी भागाचा विकास हा समतोल कसा साधला जाईल? तो समतोल साधायला लागेल. सुदैवाने जिल्हाधिकारी असल्यामुळे आणि ते ठाणे तालुक्यातले गाव असल्यामुळे मला ते 14 गावांच्या बद्दल माहिती आहे आणि तिथल्या समस्यांची देखील माहिती आहे. पण मला असं वाटतं की त्या गावांच्या देखील अडचणी होत्या आणि ते महापालिका क्षेत्राशी ते जास्त संलग्न आहेत, त्यामुळे शासनाने आता तो निर्णय घेतलेला आहे. तर उर्वरित जो पूर्वीपासून या महापालिकेचा भाग आहे त्या ठिकाणी जसा सुयोग्य आणि नियोजनबद्ध विकास झालेला आहे तसाच विकासाचा लाभ त्या गावांना देखील व्हावा यासाठी प्रयत्नशील राहू. पारदर्शक आणि नियोजनबद्ध काम हे सूत्र कसं सांभाळलं जाईल सर तुमच्या अपेक्षा? नाही, पारदर्शक आणि नियोजनबद्ध काम हे मला असं वाटतं की कामाचे मूलभूत तत्वच आहेत की ज्याच्या आधारे सगळीकडे काम चालतं, त्यामुळे आणि ते आजपर्यंत इथे पण चालत असेल म्हणूनच एवढं चांगलं आपल्याला. म्हणजे नवी मुंबईमध्ये आपण ज्या म्हणतो की स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पुरस्कार मिळाला नवी मुंबईला, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो मला सांगायला आनंद वाटतो की नवी मुंबईमध्ये तो विजिबली दिसतो. बाकी ठिकाणी रँकिंगमध्ये आपण गावांची नाव वाचतो, परंतु ते नवी मुंबईत तो विजिबली दिसतो येताना जाताना की कशा पद्धतीने तो सहभाग झालेला आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की इथे पारदर्शकता नियोजनबद्धता असेल म्हणूनच ते शक्य झाले. त्यामुळे तो तसंच पुढे चालू ठेवणं हा माझं ध्येय राहील. प्रशासकीय कार्यकाल के दौरान पब्लिक और प्रशासन के बीच का जो संपर्क है कहीं ना कहीं उसमें दूरी भी दिखाई दे रही है, उसे वापस बिल्डअप करने में कितना महत्वपूर्ण योगदान रहेगा और क्या उसका योगदान है? पब्लिक और एडमिनिस्ट्रेशन में समन्वय की तो ज़रूरत होती है, लेकिन जो 10-20 साल पहले था उसमें तो सिर्फ इलेक्ट्रॉनिक कुछ मीडिया नहीं थे, तो उस वक्त तो फिजिकल आपका प्रेजेंस वही एक समन्वय का माध्यम था. मुझे आज लगता है कि उसके बाहर चल के हम काफ़ी दूर आ चुके हैं, तो हमारे पास ईमेल्स है, सोशल मीडिया ग्रुप है, तो बगैर ऑफिस में आए हुए भी कोई भी नागरिक अपनी जो समस्या है वो प्रशासन तक पहुंचा सकता जा सकता है और दोनों के बीच में अच्छा समन्वय रखा जा सकता है. सर, आपको लगता है कि जो रीडेवलपमेंट है वो नवी मुंबई के विकास में गेम चेंजर बनकर साबित हो सकता है क्या, और क्या इससे जो बढ़ने वाला प्रेशर है इस पर भी महानगर पालिका आयुक्त के तौर पर आपका फोकस रहेगा? नहीं, रीडेवलपमेंट के बारे में जितनी समस्या वो मुंबई में है, जैसे साउथ मुंबई में है या थाने में है, तो उस गंभीरता से मैंने आज तक उसका कोई स्टडी नहीं किया है ऑनेस्टली, लेकिन वो एक समस्या हो सकती है क्योंकि यहाँ अभी काफ़ी साल हो चुका है, तो उसको उस तरह से देखना पड़ेगा, मुझे स्टडी करना पड़ेगा. सर, नवी मुंबई एक डेवलप सिटी है आणि सक्षम शहर आहे, स्वतःच्या स्वबळावर बऱ्यापैकी उभं राहिलेलं आहे. सर, शासनाचे असे खूप निर्णय लागले जातात, शिल्पोचे प्रेशर असते, MIDC असते, त्या विविध अंगांना आयुक्त म्हणून खूप वेळा फेस करावं लागतं आणि शासनाची पण काही वेळेस त्यावर स्वीकारायला लागेल. त्याचं कारण असं आहे की इथे मल्टिपल ऑथॉरिटी आहेत, प्लॅनिंग ऑथॉरिटी आपण म्हणाल्याप्रमाणे, आणि इथे आल्यानंतर नवी मुंबई महापालिकेचं हित जपण हे आयुक्त म्हणून माझं कर्तव्य आहे. म्हणजे जिल्हाधिकारी असताना म्हणून मी जिल्हाधिकारी म्हणून हित जपत असेल आणि काही निर्बंध या महापालिकेवर कदाचित त्यावेळेस टाकले पण असतील, परंतु ऑक्सिजनच्या वेळेस वगैरे पण त्यावेळेस माझी भूमिका वेगळी होती. आता मी इथे आल्यावर या सर्व यंत्रणांशी किंवा शासनाशी बोलताना माझ्या नवी मुंबई महापालिकेचं हित कसं जपलं जाईल यासाठी मी आग्रही राहील. सर, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पालक बॉडी असते, करेक्ट बॉडी असते, पण आजपर्यंत शिरको आणि MIDC किंवा शासन त्यांनी याला दाबून ठेवण्याचा वेळोवेळी दाबण्याचा प्रकरण हे केला, बऱ्यापैकी आधीच्या आयुक्तांनी त्याला फेस केलं, तर आपल्यालाही कसं ते चालेल? नाही, मला असं वाटतं की ते आव्हान आहे मल्टिपल ऑथॉरिटी असल्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे, पण मला असं वाटतं की तसा संघर्षाचा प्रसंग येईल असं मला वाटत नाही. सुदैवाने आपले आता मुख्यमंत्री देखील आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि त्यांचं या नवी मुंबई महापालिकेकडे खूप लक्ष आहे आणि त्यांचा आग्रह आहे की ते असंच चांगल्या पद्धतीने शहर राहावं, त्यामुळे मला असं वाटतं की संघर्षाची भूमिका येणार नाही आणि आपल्याला लाभच होईल अशी आग्रही भूमिका आयुक्त म्हणून माझी राहील. सर, इथले नागरिक जसे सतर्क आहे तसे राजकीय मंडळी देखील सतर्क आहे, गरजेचं आहे. राजकीय मंडळी हे शेवटी नागरिक आहे, तसं त्यामुळे सर्वांनी जागरूक असणं आवश्यक आहे. थँक्यू, धन्यवाद.